राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी त्याचा वेग कमी झाला आहे, तर ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी काही ठिकाणी कोसळत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुढील 4 दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष करून विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील अशी शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मान्सून दाखल झाला तेव्हा विदर्भाच्या पश्चिम भागात तो जोरदार कोसळला, मात्र त्याचवेळी पूर्व विदर्भाकडे त्याने पाठ फिरवली. आता मात्र तो सगळीकडे सारखाच बरसत आहे. दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतली, पण पुन्हा एकदा तो परतणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सून ट्रॅप सध्या आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे, तर वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे, तर राज्याची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र आज कडक उन्हाचे चटके जाणवले. आज पावसाचे आगमन होता सुखद गारवा पुन्हा नागपूरकरांना अनुभवता आला.